हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो आज मी आलेली आहे ग्रॉसरी घ्यायला एका मॉलमध्ये. आणि आपण इंडियामध्ये जेव्हा पण एका मॉलमध्ये जातो तर आपण जेव्हा पूर्ण खरेदी करून झाली आपली तेव्हा आपलं बिल करतो एक सेल्समॅन. आपण लाईनीत उभं राहतो आणि एक सेल्समॅन आपलं बिल करतो. बट अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेमध्ये इथं सेल्समॅन नसतात, इथं आपलं बिल आपल्यालाच करावं लागतं. सो इथं सेल्फ बिलिंग काउंटर असतात, तिथं आपल्याला जावं लागतं आणि आपले जितकं पण आपण काही घेतलेलं असतं ते स्वतः स्कॅन करून आपल्याला पेमेंट करावं लागतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवते की मी कसं बिल केलेलं आहे. तर चला बघूया आपण. सो इथं मी घेतलेलं आहे व्हेजिटेबल्स. तर व्हेजिटेबल्स इथं कशा ओळखायच्या त्याच्यावर मशीनवर सगळं दिलेलं राहतं. आपली व्हेजिटेबल्स टाईप करायची आपण कुठली घेतलेली आहे आणि तिथं त्या स्क्रीनवर तिचा फोटो येतो. तो फोटो सिलेक्ट करायचं आणि त्याचं किती बिल झालेलं आहे हे सगळं ती मशीन स्कॅन करते आणि ते स्कॅन करून आपण ते साईडला ठेवायचं. अशा प्रकारे मी जितक्या माझ्या ग्रॉसरीमध्ये भाज्या घेतलेल्या आहे मी एक एक भाजी स्कॅन करते आणि साईडला ठेवत जाते. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी स्क्रीनकडेही बघत होती की मी स्कॅन केलेल्या वस्तू माझ्या स्क्रीनवर दिसत आहे का आणि माझ्या बिलमध्ये ॲड होत आहे का. त्याच्यानंतर माझी नेक्स्ट प्रोसेस होती पेमेंट मेथड. सो पेमेंट मेथडमध्ये इथं दोन ऑप्शन्स येतात, एक तर कॅशमध्ये और एक तर कार्ड पेमेंट. सो मी कार्ड पेमेंट सिलेक्ट केलं आणि माझं बिल केलं. असं साध्या सोप्या पद्धतीत माझी ग्रॉसरीची शॉपिंग झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.